भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून रोड येथील मागील भांडणाची कुरापत काढून हा प्रकार घडला आहे याचबरोबर राजकीय कुरघोडीतून जेलरोड येथील भाजप नगरसेवक असलेले विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरणी सुनील पोपटराव धोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की जेलरोड येथील अमोल बोराडे आणि त्यांचे मित्रपरिवार विशाल संगमनेरे हे बाहेरून येऊन येथे नगरसेवक झाले हे उपरे आहे असे वारंवार हिनावत असतात मात्र याकडे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी दुर्लक्ष केले मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्क कार्यालयातील राहुल बेरड यांच्या इनोवा गाडीची कात संशयित बोराडे राहणार भैरवनाथ नगर जेलरोड यांनी फोडली होती तेव्हापासून बेरड आणि बोराडे यांच्या मित्रांमध्ये वादविवाद चालू होता असं या फिर्यादीत म्हटलं आहे पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली दरम्यान सदर तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे त्यादृष्टीने पोलीस तपास करतायत न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर मीडिया नाशिक